जय जिजाऊ जय शिवराय। गेल्या 10-12 दिवसापासून आपण अख्ख्या महाराष्ट्र अख्खा भारत बघतोय की अंतरवाली सराटी या ठिकाणी बसलेले मनोज पाटील जरांडे यांचं उपोषण, त्यांचे मागणे अतिशय रास्त आहेत। आम्ही 5-6 वर्षापासून इथं म्हणजे जे एक मराठा लाख मराठा जे आपण मोर्चे काढले लाखोच्या संख्येनं, पण याची कुठेही दखल घेतली नाही, गेली नाही। त्याचीच प्रतिकृती म्हणजे हे पुढचं जरांडे पाटलाचं आंदोलन आहे। आम्ही तिथे जाऊन आलो, मोताळा तालुक्याच्या वतीने तिथे पाठिंबा सुद्धा दिला। अतिशय बिकट परिस्थिती, म्हणजे जणू जालियनवाला बाग हत्याकांड तिथं घडलेला आहे का। अक्षरशः घराचे दारं तोडून वृद्ध महिलांना, माणसांना, बायांना तिथून बाहेर काढलं। एक वेळा मराठ्यांच्या माणसाच्या अंगावर हात टाकला असता चालला असता, एक वेळा मराठ्यांच्या मुलांच्या अंगावर हात टाकला असता चालला असता, पण त्यांनी मराठ्यांच्या बायांच्या अंगावर हात टाकला। छत्रपती शिवाजी महाराज जर असते तर आज त्यांचे हात कलम केले असते, पण आपल्याला तेवढी टोकाची भूमिका घ्यायची नाही आहे। आमची रास्त मागणी एवढी आहे की सकल मराठा समाजाला आरक्षणाचा विषय तो सर्वश्रुतचा आहे, आणि तिथे झालेल्या अन्याय अत्याचाराचा पोलीस प्रशासनाचा कुठेतरी एक निषेध करायचा म्हणून आम्ही आज या ठिकाणी बसलेलो आहे। तरी सर्व सकल मराठा बांधवांच्या वतीनं, मोताळा तालुक्याच्या वतीनं शासनानं याची दखल घ्यावी, अन्यथा याचा पुढचा टोका मराठे काय करू शकतात। आम्ही अटकपासून तर कटकपर्यंत झेंडे लावलेले आहे। महाराष्ट्र शासनाच्या छातीत कोणता झेंडा केव्हा गाळू हे आमचा सांगण्याचा अंदाज नाही आहे, कारण मराठ्याचा अंदाज कोणी बांधू शकत नाही आहे। ओ क्या उठाएंगे तलवार जिनके बाजू में दम नहीं, ओ क्या चलाएंगे गोली जिनके सीने में दम नहीं। लढते हे कभी बेजुबाने से लढते हे, तर याचा कुठेतरी सारासार विचार करून शासनानं याचं पाऊल उचलण्यात यावं, अन्यथा होणाऱ्या परिणामात सर्वस्वी महाराष्ट्र शासन, महाराष्ट्राचे गृहमंत्री जबाबदार राहतील। एवढं मी सांगतो, जय जिजाऊ जय शिवराय। एक मराठा जय जिजाऊ जय शिवराय। सकल मराठा समाजावर झालेला अन्यायाचा जय जिजाऊ जय शिवराय। एक मराठा मराठा मराठ्यांची अनेक वर्षाची आरक्षणाच्या बद्दल असलेली मागणी यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषण बसलेलो आहे। अंतरवाडी सराई या ठिकाणी जे लाठीयार गोळीबार महिलावर जो पोलीस कडून झालेला आहे, त्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी उपोषण करत आहोत। देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि मराठ्यांना ताबडतोब आरक्षण लागू करावे यासाठी उपोषण चालू आहे। आणि हे उपोषण अमर उपोषण या ठिकाणी आम्ही 5 जण बसलेलो आहे, आणि संपूर्ण तालुक्यातील या ठिकाणी मंडळी ही साखळी उपोषणासाठी या ठिकाणी आम्हाला समर्थन देण्यासाठी या ठिकाणी जमलेली आहे।